तर थंडीचे दिवस आले आहे आणि थंडीच्या दिवसात नागपूरचा दाणे भात असो किंवा अमरावतीचा सोले भात हा सगळ्यांना प्रिय असणारच आहे. तर आज आपण दाणे भात किंवा सोले भाताची रेसिपी बघणार आहे. नागपूर जिल्ह्यात याला तुरीच्या शेंगाचे जे दाणे असतात त्याला दाणे म्हणतात आणि अमरावती भागामध्ये सोले म्हणतात आणि नागपूरमध्ये हरभऱ्याला सोले म्हणतात. तर आपण बघणार आहे सोले भाताची रेसिपी किंवा तुरीच्या दाण्याच्या भाताची रेसिपी. तर इथे मी माझा मिनी कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये बाकी सगळे साहित्य टाकायचे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं, हा भात अजिबातही मसाले वगैरे टाकून बनवला जात नाही. अगदी बेसिक आपले साहित्य असते तेच आपण टाकून हा भात बनवायचा आहे. तर इथे मी झटकीपट बनवत आहे मी हा भात, त्यामुळे मी चमचा किंवा असं चेंज केलेलं नाही आहे. त्यामुळे मी माझा जो मसाल्याच्या डब्यातला चमचा आहे त्याच चमच्याने बाकी सगळे साहित्य टाकत आहे रोजच्या प्रमाणानुसार. तर इथे मी ऑलमोस्ट 1/2 चमचा मोहरी टाकून घेतली, त्यानंतर 1/2 चमचा जिरं, त्यानंतर 7-8 लसूणच्या पाकळ्या, 2-3 सुक्या लाल मिरच्या, याची छान खमंग अशी फोडणी मी तयार करत आहे. त्यानंतर इथे मी मिरच्या छान फुलल्या की नंतर आपण हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये आधी टाकून घ्यायच्या, कांद्याच्या आधी. त्यामुळे काय होते, त्या तेलामध्ये थोडा फ्राय होतात छान. त्यानंतर मी कांदा घेतलेला आहे 1 मीडियम साईजचा बारीक कापून. त्यानंतर जे टोमॅटो घेतले होते मी, छोट्या साईजचे 2 टोमॅटो घेतले होते, म्हणजे ऑलमोस्ट मीडियम साईजचा 1 टोमॅटो बारीक कापून घेतला, तो टाकला. त्यानंतर चवीनुसार मीठ घालत आहे. तर मीठ मी माझ्या चमच्याने 2-3 चमचे, कारण चमचा खूप छोटा आहे त्यामुळे तुम्ही पण तुमच्या प्रमाणानुसार टाका. तर इथे मी सुक्या मिरच्या पण टाकल्या आहे, हिरव्या पण टाकल्या आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर पण टाकलेला आहे, 1/2 चमचा हळद, त्यानंतर 2-3 चमचे धने पावडर आणि हे छान मिक्स करून घेत आहे. अगदीच तुम्हाला मसाला घालायचा असेल तर गोडा मसाला आपण यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर मी अगदी 1 चमचा खोबरा किस होतं, डेसिकेटेड कोकोनट जे म्हणते ते एकदम बारीकवाला खोबरा किस, तो टाकून घेतला यामध्ये. नसेल तरीही चालते, ऑप्शनल आहे. त्यानंतर माझ्याकडे थोडासा काळा मसाला किंवा गोडा मसाला ज्याला म्हणतो आपण तो होता. तर 1/2 चमचा मी फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी टाकलेला आहे हा मसाला. अगदी बेसिक पद्धतीने हा भात बनवायचा असतो. त्यानंतर 1 मीडियम साईजचा आलू किंवा बटाटा तो टाकून घेतला आणि त्यानंतर दाणे 1 मोठा वाटी भरून मी दाणे टाकून घेतले यामध्ये. तर भरपूर होतात हे एवढे दाणे, किंवा आपल्याला आवडत असेल तर यापेक्षा जास्त टाकले तरी चालते, पण कमी नाही टाकायचे जेणेकरून त्याची टेस्ट ओरिजिनल अशी वाटते, छान फ्लेवरफुल त्याची टेस्ट येते. त्यानंतर इथे मी 2 कप तांदूळ धुवून घेतले होते आणि हे तांदूळ पण मी यामध्ये टाकून घेत आहे. साहित्य आधीच मी रेडी करून घेतलं होतं ज्याच्यामुळे माझी धांदल होणार नाही तुम्हाला दाखवण्यासाठी. उपवास होता आणि घरी जेंट्स लोक जे असते त्यांना खिचडी किंवा फोडणीचा भात हे काही आवडत नसते, त्यामुळे आपल्यासाठी जेव्हा बनवायचं असते तेव्हा असा रंगवून मस्त भात बनवायचा आणि मस्त एन्जॉय करायचा. यासोबत कढी वगैरे बनवली तर मग विचारूच नका, चांगलाच बेत जमतो याचा. आता हे मी छान मिक्स करून घेतलं आणि यामध्ये मी कुकरमध्ये भात बनवत आहे त्यामुळे गरम पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही, तर मी थंडच पाणी इथे घालत आहे. तर 2 कप तांदूळ आहे तर त्या हिशोबाने त्याला 4-5 कप पाणी घालायचं. जर आपल्याला आसट पाहिजे असेल तर थोडं जास्त, किंवा अशा पद्धतीने मी अशा पद्धतीने प्रमाण घेते पाण्याचं, म्हणजे तांदूळाच्या वर 2 रेषा ज्या असते आपल्या बोटाला तांदूळाच्या वर त्या 2 रेषा बुडल्या पाहिजे इतकं पाणी मी त्यामध्ये टाकते. त्यानंतर लिंबू टाकून घेतलं 1/2. लिंबू टाकल्याने काय होते की तांदूळ छान फुलते किंवा भात छान मोकळा असा होतो, म्हणजे जास्तही पाणी झालं तरी मऊ होतो पण छान एक एक दाणा असा वेगळा नाही का तशा पद्धतीने होतो. तर इथे मी झाकण लावून घेत आहे. त्यानंतर 2 शिट्या होऊ द्यायच्या कुकरच्या आणि नंतर गॅस बंद करायचा. 2 शिट्यांमध्ये आरामात हा भात बनतो, खूप काही वेळ लागत नाही, खूप तामझामसुद्धा लागत नाही या भाताला आणि टेस्ट पण इतकी अप्रतिम असते. तर इथे आपल्या
दोन्ही शिट्या काढून झाल्या आहे कुकरच्या. मीडियम फ्लेमवर ठेवला होता मी कुकर आणि इथे तुम्ही बघू शकता आपला भात रेडी आहे. इतका छान लागतो हा भात, तुम्ही नक्की बनवून बघा. कधी बनवला नसेल ना तर नक्कीच बनवून बघा. काही भागांमध्ये आत्ता तुरीच्या शेंगा आलेले आहेत तर काही भागांमध्ये थोडा वेळ लागतो यायला. तर इथे तुम्ही बघू शकता भात एकदम रेडी आहे. त्यानंतर कुकर थंड झाल्यावरच खोलायचा, म्हणजे छान तो भात बनलेला असतो, नाहीतर त्यामध्ये पाणी वगैरे शिल्लक राहते. त्यानंतर यामध्ये छान कोथिंबीर टाकायची फ्रेश आणि मिक्स करून घ्यायची. आणि इथे तुम्ही बघू शकता दाणेच दाणे दिसते मस्त. आणि मेन म्हणजे या दाण्यांची टेस्ट खूप छान येते या भाताला. आता इथे बघू शकता तुम्ही, मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि छान भात खालून वरपर्यंत मिक्स करून घ्यायचा आणि सर्व्ह करायचा कढीसोबत, कशाहीसोबत छान लागतो. खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवर रेसिपी आली, कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढील रेसिपी बघायला विसरू नका. एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल, येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.